करमाडजवळ मालगाडी खाली जे 16 मजूर मारले गेले हे मालगाडीचे बळी नसून कोरोना काळामध्ये जे गैरव्यवस्थापन झाले त्याचे ते बळी आहे। सुरुवातीच्या काळापासून कोरोना संकटाच्या काळाला संकटाला तोंड देण्याचे जे व्यवस्थापन होते ते अत्यंत चुकीचं झालं। लॉकडाऊन करत असताना किंवा करण्यापूर्वी मजुरांच्या उपासमारीची त्यांची काळजी घेण्याची जी गरज होती ती झालेली नाही। परदेशातून भारतीयांना आपण आपलं सरकार अत्यंत सन्मानाने घेऊन येतं, विमानात घेऊन येतं, परंतु मजुरांना रस्त्यावर चालू देत नाही, विमानाने देखील नेलं जात नाही आणि ट्रेननेही नेलं जात नाही। अशा या मजुरांबद्दल व्यवस्था अत्यंत क्रूरपणे वागलेली आहे आणि म्हणून माझी आयटक या आमच्या कामगार संघटनेतर्फे सरकारकडे मागणी आहे की आपण अजूनही संवेदनशील व्हा। आपण फुलांची उधळण करता हेलिकॉप्टरने विमानाने आणि त्या हेलिकॉप्टरमध्ये आणि त्या विमानामध्ये या प्रवासी मजदुरांना बसून त्यांच्या गावी सोडत नाहीत, त्यांना रेल्वे खाली मारता, त्यांना भुकेने मारता, ही क्रूरता आहे, ही क्रूरता बंद करा। विशाखापट्टणममध्ये देखील वायुगळतीमधून अनेक लोकांचे प्राण गेले, त्या सरकारने त्या ठिकाणी प्रत्येकाला 1 कोटी रुपयाचे नुकसान भरपाई दिली, या 16 मजुरांना देखील 1 कोटी रुपयाची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मी करतोय। आणि इथून पुढच्या काळामध्ये आपण या स्थलांतरित मजुरांची काळजी घ्या, त्यांना तातडीने त्यांच्या गावी पोहोचवा, ही मागणी मी आयटक तर्फे करीत आहे। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।